कामावरून गावाकडे जात असलेल्या महिलेला अज्ञात दुचाकीस्वाराने धडक देऊन जखमी केल्याची घटना 13 मे रोजी सायंकाळी 6:30 सुमारास भिलेवाडा येथे घडली. या घटनेत 14 मे रोजी सकाळी 10 सुमारास कारदा पोलिसात अज्ञात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्यकला हिरामन कोहळे वय 60 राहणार भिलेवाडा असे अपघातात जखमी महिलेचे नाव आहे. महिलेला धडक बसताच अज्ञात दुचाकीस्वार दुचाकीसह घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला उपचारासाठी भंडारा येथील रुग्णालयात पाठविले. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार संदीप केंद्रे करीत आहेत.